विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विज्ञान या विषयातील श्वसन संस्था हा टॉपिक अभ्यासणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. त्यापूर्वी थोडंसं मला सांगायचं आहे की सध्या लॉकडाऊन आहे आणि मी सुद्धा घरीच आहे आणि मला हे व्हिडिओज बनवायला फक्त एक दुपारची वेळ मिळते. इतर वेळेला आजूबाजूला खूप गोंगाट असतो, लहान मुलं खेळत असतात वगैरे, त्यामुळे मला फक्त हा दुपारचा वेळ मिळतो. आणि आज बाजूला शेजारी एक ड्रिलिंगचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा याच्यामध्ये आवाज येईल. मी जेवढा होईल तेवढा प्रयत्न करेल की तुम्हाला तो आवाजाचा त्रास न द्यायचा, पण ती गोष्ट माझ्या हातात नाही आहे म्हणून मी आधीच माफी मागतो. आपण हे लेक्चर सुरू करूया. पहिल्यांदा आपण बघूया श्वसन म्हणजे नक्की काय. ओके, सजीवांमध्ये सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. मी काय म्हटलं, श्वसन म्हणजे काय, तर सजीवांमध्ये सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. ओके, फक्त श्वास आत घेणे व उच्चवास बाहेर सोडणे म्हणजे श्वसन नाही. मी काय सांगितलं, फक्त श्वास आत घेणे आणि उच्चवास बाहेर सोडणे याचा अर्थ श्वसन नाही, तर त्यापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. म्हणजे फक्त श्वास आत घेणे आणि उच्चवास बाहेर सोडणे याचा अर्थ श्वसन नाही, तर त्यापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, श्वसन असे म्हणतात. ओके, आणि आपण श्वसनाची व्याख्या काय पाहिली, सजीवांमध्ये सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला. यामध्ये मी सात्मीकरण हा शब्द वापरला. तर आता सात्मीकरण म्हणजे काय ते बघूया. सात्मीकरण झालेले अन्न म्हणजे काय ते बघूया. तर पचन झालेले अन्न हे रक्तात शोषले जाते व त्यानंतर ते आपल्या शरीरातील प्रत्येक ऊतीपर्यंत पोहोचवले जाते. या क्रियेला सात्मीकरण होणे असं म्हणतात. मी काय सांगितलं, पचन झालेले जे अन्न आहे ते रक्तामध्ये शोषले जाते व त्यानंतर ते आपल्या शरीरातील प्रत्येक ऊतीपर्यंत पोहोचवले जाते. या क्रियेला काय म्हणतात, सात्मीकरण होणे असे म्हणतात. ओके, आज आपण दोन भागांमध्ये श्वसन संस्था अभ्यासणार आहोत. पहिली म्हणजे वनस्पती श्वसन संस्था आणि दुसरी म्हणजे मानवी श्वसन संस्था. ओके, दोन भागांमध्ये आपण श्वसन संस्था अभ्यासणार आहोत. एक म्हणजे वनस्पती श्वसन संस्था आणि दुसरं म्हणजे मानवी श्वसन संस्था. चला तर आपण पहिला भाग कव्हर करून घेऊया, तो म्हणजे वनस्पती श्वसन. याबद्दल आपण माहिती घेऊया. इंग्रजीत त्याला आपण रेस्पिरेशन इन प्लांट असं म्हणतो. सर्व वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत ऑक्सिजन वायू तयार करतात व स्वतः वापरतात. ओके, मी काय सांगितलं, सर्व वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन वायू तयार करतात आणि तो स्वतः वापरतात आणि उरलेला 21% ऑक्सिजन वातावरणात सोडतात. मी काय सांगितलं, सर्व वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू तयार करतात व तो स्वतः वापरतात आणि उरलेला किती टक्के, तर 21% 21% ऑक्सिजन वातावरणात सोडतात. वनस्पतीमध्ये मोठ्या आंतरपेशीय पोकळ्या असतात, त्यामुळे त्यांच्या सर्व पेशी या पर्णरंध्रातून म्हणजेच पानांवर असणाऱ्या अतिसूक्ष्म छिद्रातून आलेल्या हवेच्या संपर्कात असतात. ओके, मी काय सांगितलं, वनस्पतीमध्ये मोठ्या आंतरपेशीय पोकळ्या असतात, त्यामुळे त्यांच्या सर्व पेशी या पर्णरंध्रातून, पर्णरंध्र म्हणजे काय, पानांवर असणारे अतिसूक्ष्म छिद्र, या छिद्रातून आलेल्या हवेच्या संपर्कात असतात. त्यामुळे वनस्पतीचे विविध अवयव जसे की मूळ, खोड, पान यांसारखे अवयव श्वसन करतात. वनस्पतींमध्ये वायूची देवाणघेवाण ही विसरण क्रियेने होते. ओके, डिफ्युजन. वनस्पतीमध्ये वायूची देवाणघेवाण ही कोणत्या क्रियेने होते, तर विसरण या क्रियेने होत असते. सकाळच्या वेळी म्हणजे दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन्हीही क्रिया एकाच वेळी करत असतात. ओके, त्यामुळे तयार झालेला कार्बन डायऑक्साइड हा प्रकाश संश्लेषण यासाठी वापरला जातो. मी काय सांगितलं, दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन्हीही क्रिया एकाच वेळी करत असतात, बरोबर. तेव्हा तयार झालेला जो काय कार्बन डायऑक्साइड आहे हा प्रकाश संश्लेषण यासाठी वापरला जातो. म्हणून वनस्पती दिवसा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मुक्त करतात, पण रात्रीच्या वेळेस विरुद्ध क्रिया घडते. अर्थात रात्री सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही, त्यामुळे फक्त श्वसन क्रियाच चालू असते. त्यामुळे वनस्पतींकडून कार्बन डायऑक्साइडचा वापर न करता कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात बाहेर टाकला जातो. पण याला काही अपवाद आहे, ती म्हणजे तुळस वड ही वृक्ष. ओके, मी काय सांगितलं, रात्रीच्या वेळेस विरुद्ध क्रिया घडत असते, म्हणजेच काय, रात्री सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही, त्यामुळे फक्त कुठली क्रिया चालू असते, तर श्वसन एवढीच क्रिया चालू असते आणि त्यामुळे वनस्पतींकडून कार्बन डायऑक्साइडचा वापर होत नाही आणि तो कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर टाकला जातो. याला काही अपवाद आहेत, कुठले कुठले, तुळस आणि वड. तर हे झाले वनस्पती श्वसन याबद्दल. आता आपण प्राण्यांमधील म्हणजेच मानवी श्वसन संस्था म्हणजे रेस्पिरेशन इन ह्युमन्स
हे पाहूयात. श्वसन म्हणजे काय, म्हणजे नक्की काय हे आपण मगाशी पाहिले की फक्त श्वास आत घेणे व उच्च वास बाहेर सोडणे म्हणजे श्वसन नाही, तर त्यापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. तसेच सजीवांमध्ये सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. आता आपण श्वसनाचे प्रकार पाहूयात. ओके, श्वसन हे फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर होत नसून ते ऑक्सिजन नसताना सुद्धा घडून येते. मी काय सांगितलं, श्वसन हे फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर होत नसून ते ऑक्सिजन नसताना सुद्धा घडून येते. त्यानुसार त्याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे विनॉक्सी श्वसन किंवा अनानिल श्वसन. ओके, अनारोबिक. ओके, विनॉक्सी श्वसन त्यालाच काय बोलतो आपण, अनानिल श्वसन, त्यालाच इंग्लिशमध्ये अनारोबिक असं म्हणतात. तर ऑक्सी श्वसन दुसरं आहे त्यालाच, किंवा आपण बोलतो सनिल श्वसन आणि त्याला बोलतो अरोबिक रेस्पिरेशन. ओके, पहिले आपण विनॉक्सी श्वसन किंवा अनानिल श्वसन पाहूया. या श्वसन पद्धतीमध्ये सजीव ऑक्सिजन शिवाय ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जा प्राप्त करतात. या श्वसनात ऊर्जा मुक्त करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते किंवा ऑक्सिजन शिवाय हे घडून येते, म्हणून या प्रकारच्या श्वसनाला विनॉक्सी श्वसन असे म्हणतात. मी काय सांगितलं, श्वसन पद्धतीमध्ये सजीव ऑक्सिजन शिवाय म्हणजे ऑक्सिजन नसताना सुद्धा ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जा प्राप्त करतात. या श्वसनात ऊर्जा मुक्त करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते किंवा ऑक्सिजन शिवाय घडून येते, म्हणून या प्रकारच्या श्वसनाला विनॉक्सी श्वसन असे म्हणतात. विनॉक्सी श्वसन पद्धती प्रामुख्याने आदिकेंद्रकी सजीवांमध्ये आढळून येते. कोणत्या सजीवांमध्ये, आदिकेंद्रकी सजीवांमध्ये आढळून येते. उदाहरण म्हणजे चपटे कृमी, गोलकृमी, लिव्हर पूल सारखे आतड्यातील परजीवी प्राणी इत्यादी हे विनॉक्सी श्वसन करतात, कारण ते ज्या परिस्थितीत वाढतात तेथे ऑक्सिजनची ऑलरेडी कमी असते. ओके, त्यांचे श्वसन ऑक्सिजन शिवाय घडत असते, परंतु त्यांचा अंत मात्र ऑक्सिजनच्या सान्निध्यातच होतो. ओके, पहिले उदाहरण वनस्पतीतील विनॉक्सी श्वसन. ओके, बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली असते, त्यामुळे जमिनीतील बिया विनॉक्सी श्वसन करतात. मी काय सांगितलं, वनस्पतीमधील विनॉक्सी श्वसन मध्ये काय सांगितलं, बीजांकुरणाच्या वेळी जमीन कुठे असते, आपली जमीन ही पाण्याखाली असते, त्यामुळे जमिनीतील बिया विनॉक्सी श्वसन करतात. तर दुसरे उदाहरण आहे मानवातील विनॉक्सी श्वसन. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपण व्यायाम करताना, खेळताना जेव्हा खूप थकतो तेव्हा आपले स्नायू विनॉक्सी श्वसन करतात व त्यामुळे आपल्या स्नायूमध्ये लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते आणि त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे पायाला गोळे येतात व आपल्याला थकवा येतो. ओके, मी काय सांगितलं, मानवातील विनॉक्सी श्वसन मध्ये काय सांगितलं, आपण व्यायाम करताना, खेळताना जेव्हा खूप थकतो तेव्हा आपले स्नायू विनॉक्सी श्वसन करतात व त्यामुळे आपल्या स्नायूत लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते व त्यामुळे पायाला गोळे येतात व आपल्याला थकवा येतो. ओके, आता आपण पुढे वळूया. विनॉक्सी श्वसन स्टेप बाय स्टेप होते, तर आपण त्यांच्या स्टेप्स पाहूया. पहिले म्हणजे ग्लायकोलायसिस, पहिली स्टेप कोणती आहे, ग्लायकोलायसिस, व दुसरे म्हणजे ऊर्जा प्राप्ती. त्यातला आपण ग्लायकोलायसिस प्रक्रिया म्हणजे काय ते पाहूया. ओके, सजीव पेशी द्रव्यामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे विघटन होऊन दोन पायरुवेटचे रेणू तयार होतात, म्हणून त्यांना ग्लायकोलायसिस असे म्हणतात. मी काय सांगितलं, सजीव पेशी द्रव्यामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे विघटन होऊन किती, तर दोन पायरुवेटचे रेणू तयार होतात, म्हणून त्यांना ग्लायकोलिसिस असे म्हणतात. यामध्ये सहा कार्बन असलेल्या संयुगाचे रूपांतर तीन कार्बन असलेल्या संयुगामध्ये होते. मी काय सांगितलं, सहा कार्बन असलेल्या संयुगाचे रूपांतर तीन कार्बन असलेल्या संयुगामध्ये होते. विनॉक्सी श्वसन मध्ये पायरुवेट आणि कार्बन डायऑक्साइड याचा उपयोग हा लॅक्टिक ऍसिड, ऍसेटिक ऍसिड तसेच अल्कोहोल यासारखी कार्बनी संयुगे तयार करण्यासाठी होतो. ओके, मी काय सांगितलं, विनॉक्सी श्वसन मध्ये पायरुवेट आणि कार्बन डायऑक्साइडचा उपयोग कशासाठी होतो, हा लॅक्टिक ऍसिड, ऍसेटिक ऍसिड तसेच अल्कोहोल यासारखी कार्बनी संयुगे तयार करण्यासाठी होतो. ग्लायकोलायसिस ही क्रिया दोन्ही श्वसन पद्धतीमध्ये आढळून येते. ओके, ग्लायकोलायसिस या अभिक्रियेचा शोध हा गुस्ताव एम्डेन, ऑट्टो मेयरहॉफ आणि जेकब पॅनर्स या शास्त्रज्ञाने लावला. ओके, गुस्ताव एम्डेन, नंतर ऑट्टो मेयरहॉफ, नंतर जेकब पॅनर्स या शास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे या प्रक्रियेला एम्डेन मेयरहॉफ पॅनर्स पाथवे म्हणजे ईएमपी पाथवे असे म्हणतात. ओके, याला काय बोलतात, ईएमपी पाथवे असे देखील म्हणतात. आता पायरुवेट म्हणजे काय ते आपण पाहूया. तर पायरुवेट हे एक महत्वपूर्ण रेणू आहे. सामान्यतः ग्लायकोलिसिसच्या शेवटच्या उत्पादनापैकी एक म्हणून ते उत्पादित निर्माण होत असते, जे नंतर सिट्रिक ऍसिड चक्रात भाग घेण्यासाठी तंतू कणिकेमध्ये जाते. मी काय सांगितलं, ग्लायकोलिसिसच्या शेवटच्या उत्पादनापैकी एक म्हणून हे उत्पादित होते म्हणजे निर्माण होते, जे नंतर सिट्रिक ऍसिड चक्रात भाग घेण्यासाठी कुठे जाते, तर तंतू कणिकांमध्ये जाते.
ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत किंवा ऑक्सिजनची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त वाढते म्हणजे डिमांड जास्त वाढते तेव्हा लॅक्टोज तयार करण्यासाठी पायरुवेटचे किण्वन होते. काय तयार करण्यासाठी? लॅक्टोज तयार करण्यासाठी पायरुवेटचे काय होते? किण्वन होते. ग्लुकोजच्या पुनरुत्पादनासाठी पायरुवेट आणि लॅक्टोज या दोघांचाही वापर केला जाऊ शकतो. मी काय सांगितलं? ग्लुकोजच्या पुनरुत्पादनासाठी पायरुवेट आणि लॅक्टोज या दोघांचाही वापर केला जाऊ शकतो. पायरुवेट फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड यांच्या संश्लेषणात देखील सामील होऊ शकते. मी काय सांगितलं? पायरुवेट हे कोणाच्या? फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड यांच्या संश्लेषणात देखील सामील होऊ शकते. त्यानंतर स्टेप दोन पाहूया, ती म्हणजे ऊर्जा प्राप्ती, ज्याला आपण रिलीज ऑफ एनर्जी असं म्हणतो. ओके, विनॉक्सी श्वसन पद्धतीमध्ये सजीव ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जा प्राप्त करतात. ज्या प्रक्रियेत ग्लुकोज आणि कार्बनी पदार्थांच्या रेणूंचे अंशतः पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला किण्वन म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण फर्मेंटेशन असे म्हणतो. ओके, ही प्रक्रिया सजीवान सूक्ष्मजीवांमार्फत घडवून आणली जाते. ओके, ही प्रक्रिया कोणामार्फत घडवून आणली जाते? तर सूक्ष्मजीवांमार्फत घडवून आणली जाते. आपण काय काय पाहिलं? विनॉक्सी श्वसन पद्धतीमध्ये सजीव ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जा प्राप्त करतात. कशामध्ये? विनॉक्सी श्वसन पद्धतीमध्ये ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून. ज्या प्रक्रियेत ग्लुकोज आणि कार्बनी पदार्थांचे रेणूचे अंशतः पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला किण्वन म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्यांना फर्मेंटेशन असे म्हणतात. ओके, ही प्रक्रिया सूक्ष्मजीवांमार्फत घडवून आणली जाते. विनॉक्सी श्वसनची क्रिया कशी घडवून येते व याची रासायनिक अभिक्रिया कशी असते ते आपण स्क्रीनवर दिलेले आहे ते समजून घेऊ. ओके, मी काय सांगितलं? ग्लुकोज पेशी द्रव्यात विघटन, मग दोन पायरुवेटचे रेणू बरोबर ऑक्सिजन शिवाय बरोबर, पुढे काय तयार होतं? ऍसिड, अल्कोहोल, CO2 आणि 2 ATPच्या स्वरूपात. ओके, नंतर केमिकल रिएक्शन पण खाली दिले, C6H12O6 ग्लुकोज आहे त्याचा अर्थ. ओके, त्याच्यानंतर किण्वन, पुढे काय सांगितलं? किण्वन झायमेज, पुढे त्याचं रूपांतर कशामध्ये येतो? 2C2H5OH. ओके, प्लस त्याला आपण काय बोलतो? इथिल अल्कोहोल प्लस 2CO. ओके, प्लस 2 ATP म्हणजे ऊर्जा मुक्त होते. ओके, हे आपण रासायनिक अभिक्रिया स्क्रीनवरती पाहू शकतो. ही रासायनिक अभिक्रिया नीट लक्षात ठेवा, कदाचित आपल्याला वन लाईन क्वेश्चन राज्यसेवा प्रीला याच्यावरती पडू शकतो की खालीलपैकी कोणती रासायनिक अभिक्रिया बरोबर आहे यासाठी प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ओके, हे झाले विनॉक्सी श्वसन याबद्दल. त्यानंतर आता आपण ऑक्सी श्वसन याबद्दल माहिती घेऊया. ओके, त्यापूर्वी आपण एक समोर एक एक्झाम्पल बघू शकतो. ओके, की दुधाचे दही होणे यासाठी कोणते जीवाणू आहेत? लॅक्टोबेसिलाई जीवाणू. मी काय सांगितलं? दुधाचे दही होणे यासाठी कोणते जीवाणू आहेत? लॅक्टोबेसिलाई जीवाणू. नंतर अल्कोहोल तयार होणे यासाठी कोणते किण्व आहे? सॅक्रोमायसिस. ओके, ब्रेड केक पाव यासाठी बेकर ईस्ट, ज्याला आपण किण्व म्हणतो. ओके, आणि जीवनसत्व आणि प्रतिजैवके यासाठी पेनिसिलियम. ओके, दुधाचे दही होणे यासाठी लॅक्टोबेसिलाई, अल्कोहोल तयार करणे यासाठी सॅक्रोमायसिस, ब्रेड केक पाव यासाठी बेकर्स ईस्ट, ज्याला आपण किण्व म्हणतो, आणि जीवनसत्वे आणि प्रतिजैवके यासाठी पेनिसिलियम. त्यानंतर आता आपण ऑक्सी श्वसन याबद्दल माहिती बघूया. ऑक्सी श्वसन किंवा सनिल श्वसन. ओके, ज्या श्वसन पद्धतीमध्ये सजीव ऑक्सिजनच्या सहाय्याने पेशीमध्ये ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण करून ATP म्हणजे ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त करतात त्याला ऑक्सी श्वसन किंवा सनिल श्वसन असे म्हणतात. मी काय सांगितलं? ज्या श्वसन पद्धतीमध्ये सजीव काय करतात? ऑक्सिजनच्या सहाय्याने पेशीमध्ये ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण करून ATP म्हणजे ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त करतात त्याला काय म्हणतात? ऑक्सी श्वसन किंवा सनिल श्वसन असे म्हणतात. आताच आपण पाहिले ते विनॉक्सी श्वसनाचे दोन स्टेप होत्या, परंतु आपण आता मानवी ऑक्सी श्वसनाचे दोन महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. चला तर आपण मानवी श्वसनाचे दोन महत्वाचे टप्पे कोणते आहेत ते पाहूया. ओके, श्वासोच्छवास व पेशी श्वसन हे दोन टप्पे मिळून श्वसनाची जटिल प्रक्रिया पूर्ण होते. काय काय मिळून? कुठले दोन टप्पे? श्वासोच्छवास आणि पेशी श्वसन. ओके, या दोन्हीबद्दल आता आपण माहिती बघूया. पहिले आहे श्वासोच्छवास, ज्याला आपण बाह्य श्वसन असे म्हणतो, ब्रीदिंग. ओके, श्वासोच्छवास ही एक भौतिक क्रिया आहे. मी काय सांगितलं? श्वासोच्छवास म्हणजे बाह्य श्वसन ही एक भौतिक क्रिया आहे, फिजिकल क्रिया आहे. ती श्वास आणि उच्छवास या दोन टप्प्यामध्ये कम्प्लीट होते.
ओके, ज्या क्रियेत ऑक्सिजन युक्त हवा फुफ्फुसात शिरते व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त असलेली हवा फुफ्फुसात बाहेर टाकली जाते, या क्रियेला बाह्य श्वसन किंवा श्वासोच्छवास असं म्हणतात. मी काय सांगितलं, ही जी क्रिया आहे बाह्य श्वसन याला आपण म्हणतो किंवा श्वासोच्छवास असे म्हणतो, ही एक भौतिक क्रिया आहे. ती श्वास आणि उच्छवास या दोन टप्प्यात होते. ज्या क्रियेत ऑक्सिजन युक्त हवा फुफ्फुसात शिरते आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त असलेली हवा फुफ्फुसा बाहेर टाकली जाते, या क्रियेला बाह्य श्वसन किंवा श्वासोच्छवास असे म्हणतात. दुसरे आहे पेशी श्वसन किंवा आपण ज्याला बोलतो अंतश्वसन, ओके, इंटरनल सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, वरील क्रियेत रक्तात शोषलेला वायू आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल मार्फत प्रत्येक लहान लहान पेशीपर्यंत पोहोचवला जातो. मी काय सांगितलं, वरील प्रक्रियेमध्ये काय होतं, रक्तात शोषलेला वायू आरबीसी मार्फत, आरबीसी म्हणजे काय, रेड ब्लड सेल्स यांमार्फत प्रत्येक लहान लहान पेशीपर्यंत पोहोचवला जातो. उदाहरणार्थ फुफ्फुसाकडून वायू यकृत पेशीपर्यंत पाठवला जातो. ओके, पेशी श्वसन ही एक जैव रासायनिक क्रिया आहे म्हणजे बायोकेमिकल क्रिया आहे. पेशीतील तंतुकणिकामध्ये ऑक्सिजनच्या सहाय्याने ग्लुकोजचे रूपांतर पाणी व कार्बन डायऑक्साइड व ऊर्जेच्या स्वरूपात केले जाते. मी काय सांगितलं, पेशीतील तंतुकणिकामध्ये ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोजचे रूपांतर कशामध्ये, तर पाणी व कार्बन डायऑक्साइड व ऊर्जेच्या स्वरूपात केले जाते. ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात बाहेर पडते. मी काय सांगितलं, ही ऊर्जा कोणाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते, तर ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकली जाते. एटीपी म्हणजे काय, ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. ओके, पुढे अंतश्वसन पेशीय श्वसन. ओके, यामध्ये आपण अजून थोडी माहिती बघूया. या प्रक्रियेमध्ये पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते, त्यामुळे याला पेशी श्वसन किंवा अंतश्वसन असे देखील म्हणतात. मी काय सांगितलं, या प्रक्रियेमध्ये पेशीमध्ये ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते, त्यामुळे याला पेशी श्वसन किंवा अंतश्वसन असे म्हणतात. ही प्रक्रिया तंतुकणिकेत जैव रासायनिक प्रक्रियांच्या तीन पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. किती पायऱ्यांमध्ये, तीन पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. श्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते, परंतु त्यामधील पहिली पायरी ही सर्व सजीवांमध्ये समान असते. ओके, त्यातलं पहिलं आहे ग्लायकोलायसिस. ओके, पहिलं काय आहे, ग्लायकोलायसिस, याबद्दल माहिती घेऊया आपण. आता सजीव पेशी द्रव्यामध्ये सहा कार्बन असलेल्या ग्लुकोजच्या रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन तीन कार्बन असलेल्या पायरुवेटचे रेणू एटीपी एनएडीएच टू म्हणजेच निकोटिनामाइड ऍडेनिक ऍडेनाइन डायोन्युक्लिटॉइड. ओके, मी काय सांगितलं, निकोटिनामाइड ऍडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. ओके, म्हणजे एनएडीएच टू. ओके, आणि पाणी यांचे एकत्रित, यांचे प्रत्येकी दोन रेणू तयार होतात, म्हणून याला ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचे विघटन असे म्हणतात. ओके, मी काय सांगितलं बघा, ग्लायकोलायसिस मध्ये सजीव पेशी द्रव्यामध्ये किती कार्बन असलेल्या, सहा कार्बन असलेल्या ग्लुकोजच्या रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन तीन कार्बन असलेल्या पायरुवेटचे रेणू एटीपी एनएडीएच टू आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन रेणू तयार होतात, म्हणून याला ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचे विघटन असे म्हणतात. त्याची आपण खाली रासायनिक अभिक्रिया आपण एक बघू शकतो, C6H12O6+6O2. तर रूपांतर कशामध्ये होतं, 6CO2+6H2O+38 ATP. ओके, या प्रक्रियेमध्ये बनलेले पायरुविक म्हणजे पायरुविक अम्लाचे रेणू ऍसिटिल को एन्झाइम ए या रेणूमध्ये रुपांतरित केले जातात. मी काय सांगितलं, या प्रक्रियेमध्ये काय होतं, या प्रक्रियेमध्ये बनलेले पायरुविक अम्लाचे रेणू, कसले पायरुविक अम्लाचे रेणू, हे ऍसिटिल को एन्झाइम ए या रेणूमध्ये रुपांतरित केले जातात. या क्रियेत कार्बन डायऑक्साइडचे दोन आणि एनएडीएच टूचे दोन रेणू तयार होतात. यामध्ये किती रेणू तयार होतात, कार्बन डायऑक्साइडचे दोन आणि एनएडीएच टूचे दोन रेणू तयार होतात. ग्लायकोलायसिस या अभिक्रियेचा शोध गुस्ताव एमडेन, ऑटो मेयरहॉफ आणि जेकब पॅनस या शास्त्रज्ञांनी लावला, त्यामुळे ग्लायकोलायसिस या प्रक्रियेला एमडेन मेयरहॉफ पॅनस पाथवे म्हणजे ईएमपी पॅथवे असेही म्हणतात. हे आपण मागाशी पण थोडक्यात याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. ओके, पुढे आपण अजून एक बघू शकतो की C6H12O6 त्याचं रूपांतर त्यांनी कसं केलंय, C3H6O3+C3H6O3+2ATP. ओके, पुढे आता दुसरी प्रक्रिया काय आहे ती बघूया. दुसरी आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र, ज्याला आपण TCA सायकल किंवा क्रेब्स सायकल असं पण म्हणतो. 1943 मध्ये सर हेन्स क्रेब्स आणि लिपमॅन यांनी कबुतराच्या स्नायूतील ऑक्सिश्वसनातील ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र या अभिक्रियेचा अभ्यास केला
त्यासाठी त्यांना 1953 मध्ये नोबेल पारितोषिक देखील देण्यात आले. मी काय सांगितलं कधी तर 1943 मध्ये हेन्स क्रेम्स आणि लिपमॅन यांनी काय केलं तर कबुतराच्या स्नायूतील ऑक्सिश्वसनातील ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र या अभिक्रियेचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांना 1953 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या मते या प्रक्रियेत अभिक्रिया तंतुकणिकेच्या आधारकात एक चक्रीय पद्धतीने घडवून येतात व त्यामध्ये विविध कार्बनी संयुगे तयार होतात. मी काय सांगितलं त्यांच्या मते काय तर त्यांच्या मते या प्रक्रियेत अभिक्रिया तंतुकणिकेच्या आधारकात एका चक्रीय पद्धतीने घडवून येतात व त्यामध्ये विविध कार्बनी संयुगे देखील तयार होतात. या दुसऱ्या जैवरासायनिक प्रक्रियेत ऍसिटिल को एन्झाइम ए से रेणू तंतुकणिकेत प्रवेश करतात आणि तिथे TCA सायकल ही अभिक्रिया घडवून येते. या अभिक्रियेमध्ये ऍसिटिल को एन्झाइम ए या रेणूतील ऍसिटिलचे संपूर्ण ऑक्सिडीकरण करून Ca2 H2O NADH2 FADH2 म्हणजे फ्लेविन ॲडेनाईन डायोन्युक्लियोटाइड आणि ATPचे रेणू तयार होतात. ओके, मी काय सांगितलं या दुसऱ्या जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये ऍसिटिल को एन्झाइम ए चे रेणू तंतुकणिकेत प्रवेश करतात आणि तेथे TCA सायकल ही अभिक्रिया घडून येते. या अभिक्रियेमध्ये ऍसिटिल को एन्झाइम ए या रेणूतील ऍसिटिलचे संपूर्ण ऑक्सिडीकरण करून Ca2 H2O NADH2 FADH2 फ्लेविन ॲडेनाईन डायोन्युक्लियोटाइड आणि ATPचे रेणू तयार होतात. ओके, आपण आज सायन्समध्ये भाग एक पाहिलाय. आपण हे लेक्चर अजून वाढवू शकलो असतो पण तुम्ही ऐकू शकतात की व्हिडिओमध्ये पण आपल्याला ऐकू शकतो की आजूबाजूचा आवाज थोडाफार येतोय, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथेच संपवतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा टॉपिक कव्हर करणार आहोत. हा टॉपिक खूप किचकट आहे. मी 2-3 पुणे मटेरियल हे 3 मटेरियल ह्या पुस्तकासाठी ह्या टॉपिकसाठी रेफर केलेले आहेत. एका पुस्तकामध्ये खूप सोपी आणि खूप छोटी माहिती दिली आहे पण ती एक्झामच्या दृष्टीने सफिशियंट नाही आहे, म्हणून मी बराच ॲडिशनल डेटा टाकला आहे, त्यामुळे हा डेटा थोडाफार किचकट आहे. आणि नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ जेवढं होईल तेवढा रिवाईज करायचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला याच्यामध्ये काही वर्ड अशीही दिसतील जे तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत आहात. ओके, त्यामुळे जास्तीत जास्त रिवाईज करा आणि उद्याच्या लेक्चरमध्ये हा आपण टॉपिक पूर्ण कव्हर करणार आहोत. आज मी इथे थांबत आहोत. थँक्यू.